टच केलं तर. हां नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र सुभाणी शेख यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आमचे सर्पमित्र राजाभाऊ परदेशी यांच्या हातामध्ये जो तुम्ही पाहताय तो रसल वायपर, ज्याला फरड या नावाने आपल्या इकडे ओळखलं जातं, हा अतिशय विषारी घातक असलेला साप मानव आणि इतर प्रजातींसाठी सुद्धा अतिशय घातक असलेला हा साप आहे. खूप विषारी आणि त्याचा हल्ला हा नेहमी आत्मघातकी असतो. कुणालाही याचा चावा जो आहे तो एकदम प्राणघातकच चावा असतो. त्याच्यामुळे आपल्या परिसरामध्ये कुठेही हा साप आढळून आला तर कृपया आम्हाला दिलेल्या संपर्क क्रमांकावरती फोन करा. काल आमच्या बेंबळी गावचे युवा नेते किरणजी चव्हाण यांच्या शेतामधील असलेल्या जनावरांच्या कोट्यामध्ये तब्बल 3 दिवसापासून कुंडली मारून बसलेला हा फरड जातीचा साप, राजाभाऊ परदेशी, त्यानंतर कृष्णप्रसाद गावडे आणि दादा वागे व सुभाणी शेख या सर्वांनी जाऊन तो रेस्क्यू केलेला आहे. आणि तब्बल 3 ते 3.5 तासाच्या अथक प्रयत्नामध्ये राजाभाऊ परदेशी यांना यश आलं आणि त्यांनी अंधारामध्ये रात्री कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी उजेडाची व्यवस्था नसतानासुद्धा अगदी मोबाईलच्या टॉर्चवरती त्यांनी या सापाला रेस्क्यू करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा आकाराने सुद्धा प्रौढ असलेला मोठा असलेला हा फरड जातीचा साप या ठिकाणी राजाभाऊ परदेशी यांनी पकडला आणि त्याला आम्ही रिलीज करण्यासाठी आज या ठिकाणी फॉरेस्टमध्ये आलो आहोत. मी हा अतिशय विषारी साप असल्यामुळे त्याच्या जवळून तुम्हाला दाखवू शकत नाही. या सापाला जरासाही धोका जाणवला तर तो लगेचच चावा घेतो, पाठीमागे म्हणजे समोरच्या बाजूपेक्षा मागे फिरून चावा घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त आहे. तो जास्त वेगात पळत नाही मात्र जास्त वेगामध्ये तो हमला करतो. त्याचं विष इतकं प्राणघातक असतं की जर उपचार 2 तासाच्या आत जर उपचार नाही मिळाले तर त्या माणसाचा 100% मृत्यू अटळ आहे. त्याच्यामुळे कृपया तुमच्या परिसरामध्ये घराजवळ वगैरे कुठे अशा प्रकारचा घातक साप जर आढळून आला तर कृपया सर्वांनी तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आम्हाला सर्पमित्रांना फोन करायचा आहे. त्वरित तुमच्याजवळ कुणी ना कुणीतरी येऊन या सापाला रेस्क्यू करेल, त्याचाही जीव वाचेल आणि आपल्या आपल्या जे असणारे सदस्य आहेत घरामधले किंवा परिसरामधले त्यांचाही जीवाचा धोका टळेल. पुन्हा तुम्हाला सर्वांना एकदा विनंती की अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही कुणीही करायचा नाही. अगदी अनुभवी असलेले आमचे सर्पमित्र सुभाणी शेख हे सुद्धा स्टिकच्याच मदतीने त्याला हाताळत आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय घातक असलेला हा साप, त्याला आम्ही या ठिकाणी आता रिलीज करण्यासाठी फॉरेस्टमध्ये आणला आहे. मी राजाभाऊ आणि सुभाणी शेख यांना विनंती करतो की त्यांनी काळजी घेत या सापाला रिलीज करायचा आहे. दरवेळेला आम्ही या ठिकाणी साप सोडण्यासाठी येतो तेव्हा या परिसरामध्ये असणारे काही युवकसुद्धा हे साप कसले आहेत हे पाहण्यासाठी येत असतात. या सापांची माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूबवरून आमच्या चॅनलद्वारे जे अपलोड केलेले व्हिडिओज आहेत त्याच्यावरून तुम्हाला मिळत असते. अधिकाधिक सापांची माहिती तुम्हाला व्हावी आणि सापाबद्दल असणारी भीती तुमच्या मनातली कमी व्हावी यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. तुम्ही अशा प्रकारचा कुणीही साप हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि साप दिसताक्षणी तुम्ही आम्हाला त्वरित संपर्क करायचा आहे.